दरम्यान यानंतर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे। ऑडिओ क्लिप मध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे। तेव्हा एक अतिशय धक्कादायक बातमी ही हाती आलेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे, ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबतची ही ऑडिओ क्लिप असल्याचं म्हटलं जात आहे। या ऑडिओ क्लिप मध्ये आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। ठाण्यातल्या या व्हायरल क्लिपमुळे एकच खळबळ माजलेली आहे। त्यामुळे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबतची ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे। प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत। आव्हाड जी, अतिशय धक्कादायक अशी ही गोष्ट आहे, काय नेमकं म्हणण्यात आलं या ऑडिओ क्लिप मध्ये? आपल्यापर्यंत काय नेमकी ही क्लिप पोहोचलेली आहे? की माझ्या मुलीला स्पेन मध्ये शूटर लावून शूट करून टाकायचं, माझ्या जावयाला कुठून मिळाला नाही तर त्याच्या घराजवळ काहीतरी कांड करायचं, म्हणजे तो घाबरून आई वडिलांना भेटायला येईल आणि तेव्हाच त्याचा जेंबा व्हायचा, आणि मला काय 50 कोटी रुपये 50 लाख त्याला येतात, त्याच्यातले 20 लाख रुपये मी वाटण्यात जातात, आणि हे सगळं मी बाबाजींच्या जीवावर करत असतो। बाबाजी म्हणजे अंडरवर्ल्डचा एक नावाजलेलं नाव होतं, सुभाष सिंग ठाकूर त्यांचं नाव घेतलं जातं, आणि आता मी रिटायर झालो तर मी त्याच्यासाठी काम करणार आहे असं त्या एकंदर ऑडिओमध्ये आहे। बरंच काही आहे पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं। पण ही नेमकी आपला संशय कुणावर आहे आणि आपण या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे का? हा जो बोलणारा माणूस आहे तो आहे महेश आहे, आणि मी अजिबात तक्रार दाखल करणार नाही, कारण का होणार काहीच नाही, मनस्तापाशिवाय। तेव्हा फक्त जनतेला कळावं की काय लेव्हलला चाललंय सगळं। पण आपण तक्रार दाखल न करण्याचा निर्णय का घेतलाय? कारण का काही होत नाही, फक्त चौकशी आणि ते आरोपी असतात ते फिरत असतात गावात आपल्या नजरेसमोर, आणि आपण हद्दबल होऊन बघत असतो की अरे आपण काहीच करू शकत नाही। आपली पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका बघू ना, आता काय महाराष्ट्राची जनता काय म्हणते मग समजेल। आव्हाडजी धन्यवाद, एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली याबद्दल। आणि यानंतर आपण 100 नंबरी बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा।